याचा रिझल्ट चांगला आहे, पण ती भीती रप होती की फळाला फुगवणचा का की आहे त्या प्रमाणात. आणि सेटिंग वगैरे कशी आहे तुमची? सेटिंगला चांगलं आहे. त्यांच्या प्लॉटमध्ये आपल्या प्लॉटमध्ये बदल असा आहे की कमी जे कमी वाढीमध्ये बा फुटवी चांगली, त्या प्रमाणात जी कळी निघत ती सेटिंगला चांगली. बरोबर, म्हणजे त्या केमिकलचं प्लॉट फक्त नुसतं वाढलेले घरा जास्त लांब तो. बरोबर, आणि हिरवगारपणा त्यांच्यात जास्त दिसतो का आपल्या हिरवगारपणा चांगला आहे आपल्या चांगला. आणि प्लॉटला म्हणजे साईज वगैरे कशी आहे तुमची फळाची? साईज एक सारखी ऑर्डर राहील. चारशे एक जाळ्या निघायला पाहिजे. बदल एवढाच एक बा, लवकर ते प्लॉट समजा पाण्याच्या याच्यामध्ये त्यांचं नुकसान व्हायचं, पाऊस जर झाला टेकून जायची, वरची जे सेटिंग व्हायची ही तेवढीच राहून द्यायची, म्हणजे फुगवून शेंड्यापर्यंत होत नव्हती. तसं हे वाट राहिलं ना की बो हे शेंड्यापर्यंत फुगवायला सुरुवात झाली. कदाचित हे सुद्धा लाल व्हायचं, मग समजा खालचं लाल झालं ना वरचं पण लाल व्हायला सुरुवात होत कमी दिवसामध्ये. सॉइल चार्जरचा मुळी चालण्यासाठी चांगलं आहे, त्याच्यामुळं वर बी पानालाही बी चांगला फ्रेशनेस मला राहतो. बरोबर, बाकी इतर प्रॉडक्ट आहेच ना त्याच्यामुळे. तुम्ही बाकीचे म्हणजे डिसीज फायटर वगैरे स्प्रे केला गेला? हा डिसीज त्याचा होईल, एनर्जीचा होईल. अच्छा, तिन्ही काय बदल वाटले तुम्हाला? डिसीज म्हणलं यालाच जे आपला रोग प्रकार चांगली जे टिपकेन याला चांगलं आहे. बंच तयार झाले. हा, सेटिंग चांगली. बदल हाच एक बा, सेटिंगला काही प्रॉब्लेम नाही. बरोबर, जे काही फुलकळी लागली ती सेट होत राहिली असं. तिन्ही पण याचा वापर केला पाहिजे, जेणेकरून फळाची क्वालिटी किंवा एक क्षमता चांगली दुसरं सांगायचं काय नाही. याचवाला कसं आहे बा, उत्पन्न लिमिटमध्ये राहू द्या पण मग त्रास कमी. फवारण्या मारणं येते फक्त सुरुवातीच्या आपल्या कसं आहे जे 20-30 दिवस शेड्यूल आहे ना ती परफेक्ट पाहिजे, म्हणजे पुढच्या 60 दिवसानंतर आपल्याला जास्त अडचण येणार. मग तेच ना, मग आपण सुरुवातीला आपण जर खालून चांगलं काम केलं ना, ताकद चांगली दिली ना खालून, तर आपल्याला वरती काम एकदम म्हणजे रिलॅक्स काम आहे. केमिकल वाले काय करतात, कंटिन्यू फवारणी बोलत ते. बरोबर आहे की कंटिन्यू म्हणजे दिवसाआड त्यांचा स्प्रे राहतो, कारण त्यांचं खालून ताकद दिलेली नसते, त्याच्यामध्ये कंटिन्यू स्प्रे करतात. तसं आपलं उलट राहतं, आपण जे खालून पूर्ण पोषण दिलं असेल मातीला, आपण पूर्ण पोषण ताकद दिलेली असते झाडाला, त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे वरती नंतर आपण जे स्प्रे म्हणतो ना ते आपले लेट जरी गेले किंवा आपण काही काळाने दिले तरी आपल्याला झाडाची ताकद राहते करण्याची. बरोबर, झाडाला काही होत नाही, हिरवेगारपणा टिकून राहतो. मग आता आपल्याला वाटतं याची कॅपॅसिटी समजा आती जर पाऊस झाला तर खालच्या पाऊस थोडं पाणी साचत ना. बरोबर, तिकडे बी त्या झाडांची सारखी लेवल नाही. मग केमिकलमध्ये काय होतं, ते झाड वाढत गेरवा वगैरे येण्याच्या समक्षा जास्त येतात, ते लिचआउट झाल्यानंतर टिकून जाते. बरोबर, ज्यावेळेस पाऊस वाढला त्यावेळेस वाटायला लागलं बा काही खराब होत काय. मग ते म्हणे तुम्ही घाबरू नका, फक्त वाटलं जे स्प्रे आम्ही देतो तेवढे टाकीत राहतो. आणि दरवर्षी एवढी फुगवण वगैरे व्हायची तुमची? फुगवण एक सारखी आणि कडकपणा याच्यातही होती रासायनिक मध्ये, फक्त एक सारखे पाना नव्हतं. कोणतं छोटं व्हायचं तर कोणतं बारीक व्हायचं,
मग ती कॅरेट मध्ये भरायला, म्हणजे म्हणतो ना एक नंबर क्वालिटी माल तो कमी राहील. कॅरेट मध्ये भरायला काय व्हायचं, आपल्याला दोन नंबर निवडायचा, तो मध्ये टाकायचा आणि वर परत मोंडा द्यायचा. बरोबर. या ठिकाणी काय करतो तुम्हाला, डायरेक्ट भरायचं, डायरेक्ट भरायचं, म्हणजे आपण निवांत राहतो तिथं. म्हणजे म्हणायचंच नाही कॅरेट आपण एकसारखं भरलं किंवा मध्ये काही आपण छोट मोठ भर, किंवा आपण मार्केटला गेलो मग व्यापाऱ्याला म्हणायचं नाही की आपण पल्टी कर, पल्टी मार किंवा अर्ध अर्ध कर. बरोबर. आपल्याला गॅरंटी आपला माल कसा आहे, जायची गरज पडत नाही, जायची गरज पडत. गेलो नाही आम्ही दोन तीन वेळेस. हो का? हा, इथं बसून तुम्ही सगळं ड्रायव्हर बरोबर देऊन राहिले. पहिल्यांदा आम्ही गेलो त्यावेळेस 280 राहिले, 280. त्याच्यानंतर परवा दिवशी नेले होते 330 का 35 अशी. आणि म्हणजे त्या दरम्यान आपण गेलो नव्हतो तरी त्या मापात गेले, म्हणजे याचा अर्थ चांगलं मार्केटला. खर्चाची बाजू तशी अजून आपल्याला त्याची जी लेवल कळली नाही, पण निश्चितच बा हा आणि ॲव्हरेजला मर जाऊ. पण कसं आहे तर फवारणी बी कमी होत्या आणि थोडा आदा बी कमी झाला ॲव्हरेजला. पण म्हणजे सेटिंग तर चांगली झाली, याचा अर्थ कळलं आपल्याला ज्यावेळेस आपण पुरा बाग खाली करतो त्यावेळेस कळलं बाबा या झाडांनी आपलं किती उत्पन्न केलं. तसं 20-48 बोंबाचे एकदम पाहिजे एवढे जवळ 4-5 वर्ष म्हणून आपण करतो पाहिजे तसं उत्पन्न देत. तुम्हाला या वर्षी पण एकदम समजा एकसारखे पाना जर राहिला तर निश्चितच उत्पन्न मिळेल. एकसारखी दिसतं त्याच्यामुळे मग एकडशी लाईन कळते ना, ही जी आहे ना याला याची फुगण वाढत चालली. आणि रासायनिक मध्ये कसं होतं, काही वेळेस ही बंची तशीच थांबत राहत. बघा ना एवढा लोड असून शेंडा चांगला, म्हणजे जोरात ते शेंडा, नाही तर काही काही ठिकाणी काय होतं शेंडा स्टॉप होऊन जातो कारण खाली लोड जास्त लोड. पण असं या ठिकाणी आपल्याला दिसत नाही, या ठिकाणी आपला पूर्णपणे शेंडा पण चालू आहे आणि मालाची पण साईज पण चांगली होते. असं नमस्कार सर, आपलं नाव, गाव आणि येथील पत्ता सांगा. अनिल, तालुका सिन्नर, सिन्नर जिल्हा नाशिक. तुम्ही टोमॅटो हे पीक लावलंय, ही कोणती व्हरायटी आहे? 20-48. हिची लागवड कधी केली तुम्ही? हिची लागवड 12-13 जूनच्या आसपास. आणि याला बेसल डोस मध्ये तुम्ही काय काय वापरलेलं आहे, रूट न्यूट्री वगैरे? नंतर दिलं ते तुम्ही कधी नंतर चालू? आम्हाला माहित नव्हतं बेसलला हे वापरायचे म्हणून. अच्छा, तर तुम्हाला काय काय बदल वाटले बेसल रोजचे, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, कृषी अमृतचे, मायको चार्जर? नाही, याचा रिझल्ट चांगला आहे. पत्ती भीती रप होती, ती फळाला फुगवण चाकी आहे त्या प्रमाणात. आणि सेटिंग वगैरे कशी आहे तुमची? सेटिंगला चांगलं आहे. आता तुम्ही बाकीचे गावामधले प्लॉट बघत असाल, त्या प्लॉटमध्ये आणि या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय बदल वाटतो? त्यांच्या प्लॉटमध्ये आपल्या प्लॉटमध्ये बदल असा आहे की कमी जे कमी वाडीमध्ये फुटवे चांगले, त्या प्रमाणात जी कळी निघत ती सेटिंगला चांगली. म्हणजे त्या केमिकलचं प्लॉट फक्त नुसतं वाढलेले घरा जास्त लांबतो. बरोबर. आणि हिरवगारपणा त्यांच्यात जास्त दिसतो का आपल्या जास्त? हिरवगारपणा चांगला आहे आपल्या. आणि प्लॉटला म्हणजे साईज वगैरे कशी आहे तुमची, फळाची साईज? साईज एकसारखी वाटत राहील. आणि किपिंग क्वालिटी म्हणजे कडकपणा वगैरे तो चांगला आहे? कडकपणा आहे फळामध्ये, कडकपणा. तुम्ही आता किती म्हणजे हार्वेस्टिंग झाली घ्यायची प्लॉटची? 3 वेळेस झाली, म्हणजे लाल करून करायला ना. अच्छा, त्यामुळे मग लेट जाते. अच्छा, आणि तुम्हाला फ्लावर चार्जर वगैरे, सॉइल चार्जर त्याचे काय म्हणजे काय अनुभव आले? सॉइल चार्जरचा मुळी चालण्यासाठी चांगलं आहे, त्याच्यामुळं वर बी पानालाही बी चांगला फ्रेशनेस मला राहतो. बरोबर. बाकी इतर प्रॉडक्ट आहेस ना त्याच्यामुळे? तुम्ही बाकीचे म्हणजे डिसीज फायटर वगैरे स्प्रे केलं गेलं? हा, डिसीज संध्याचा होईल, एनर्जीचा होईल. अच्छा, तिने काय बदल वाटले तुम्हाला?
डिसीज यालाच ही जे आपला रोग प्रतिकार शक्ती चांगली ही जे टिपके येणं याला चांगलं आहे. आणि किती क्षेत्र आहे सर हे? क्षेत्र 16-17 गुंठे असेल. 16-17. आणि काडी किती लावली तुम्ही? 2000 काडी लावली. तर एकदा सेटिंग दाखवता का आम्हाला? एक मिनिट बघा ना सेटिंग. बंच तयार झाले. हा सेटिंग चांगली. तुम्ही याच्या पहिले जी टोमॅटो करायचे त्यामध्ये आणि आता केली तुम्ही टोमॅटो एसीटी वैदिक वरती त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटले? बदल हाच आहे बाबा, सेटिंगला काही प्रॉब्लेम नाही. जे काही फुलकळी लागली ती सेट होत राहिली असं. म्हणजे कमी वाढीमध्ये चांगली सेटिंग झाली. तुम्हाला काय वाटतं किती उत्पन्न? त्यानुसार नाही अंदाज यायचं, पण 400 जाळ्या निघायला पाहिजे. म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त निघेल. 400 जाळ्या निघल्या म्हणजे या भावात तरी मग परवडून जाईल. तुम्ही यापूर्वी केमिकल वरती प्लॉट केलेला होता त्यामध्ये आणि यामध्ये काय बदल वाटले? बदल एवढाच आहे बा, लवकर ते प्लॉट समजा पाण्याच्या याच्यामध्ये त्यांचं नुकसान व्हायचं. पाऊस जर झाला तर टेकून जायची, वरची जे सेटिंग व्हायची ही तेवढीच राहून द्यायची. म्हणजे फुगवून शेंड्यापर्यंत होत नव्हती. तसं हे वॉटर राहिलं ना शेंड्यापर्यंत फुगवायला सुरुवात झाली. कदाचित हे सुद्धा लाल व्हायचं. मग समजा खालचं लाल झालं ना, वरचं पण लाल व्हायला सुरुवात होत कमी दिवसामध्ये. आणि तुम्ही एकंदरीत म्हणजे आपल्या आजूबाजू शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? तिन्ही पण याचा वापर केला पाहिजे, जेणेकरून फळाची क्वालिटी किंवा एक क्षमता चांगली. दुसरं सांगायचं काय नाही, याचवाला कसं आहे बा, उत्पन्न लिमिटमध्ये राहू द्या पण मग त्रास कमी. फवारण्या मारणं येते. फक्त सुरुवातीच्या आपलं कसं आहे जे 20-30 दिवस शेड्यूल आहे ना, ती परफेक्ट पाहिजे. म्हणजे पुढच्या 60 दिवसानंतर आपल्याला जास्त अडचण येणार. मग तेच ना, मग आपण सुरुवातीला आपण जर खालून चांगलं काम केलं ना, ताकद चांगली दिली ना खालून, तर आपल्याला वरती काम एकदम म्हणजे रिलॅक्स काम आहे. नाही तर केमिकल वाले काय करतात, कंटिन्यू फवारणी खालूनही सोडावं. म्हणजे बोला ते बरोबर आहे की कंटिन्यू म्हणजे दिवसाआड त्यांचा स्प्रे राहतो, कारण त्यांचं खालून ताकद दिलेली नसते, त्याच्यामध्ये कंटिन्यू स्प्रे करतात. तसं आपलं उलट राहतं, आपण जे खालून पूर्ण पोषण दिलं असेल मातीला, आपण पूर्ण पोषण ताकद दिलेलं असं झाडाला, त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे वरती नंतर आपण जे स्प्रे म्हणतो ना ते आपले लेट जरी गेले किंवा आपण काही काळाने दिले तरी आपल्याला झाडाची ताकद राहते. बरोबर, झाडाला काही होत नाही, हिरवेगारपणा टिकून टिकून राहायचं. मग आता आपल्याला वाटतं याची कॅपॅसिटी, समजा आधी जर पाऊस झाला तर खालच्या पाऊस थोडं पाणी साचत ना, बरोबर, तर तिकडे बी त्या झाडाची या झाडांची सारखी लिव्हल. नाही तर मग केमिकल काय होतं, ते झाड वाढत गेरवा वगैरे येण्याच्या समक्ष जास्त येतात. ते लिचआउट झाल्यानंतर टिकून जाते. बरोबर. आणि यामध्ये आता समजा तुम्ही जे स्प्रे दिलेले पावसामध्ये, पाऊस खूप होता इकडे का? पाणी वाहत. तुम्ही कसं नियोजन केलं ते पावसात? थोडीशी छोटी नाली करून पाणी काढून करेल. आणि तिला वाटलं होतं ना आपल्याला स्प्रे वगैरे कसे झाले तुमचे पावसामध्ये? म्हणजे किती द्यावाला, जास्त द्यावा लागले का? स्प्रे असे ज्यावेळेस तुम्हाला विचारलं त्याच वेळेस आहे स्प्रे दिले. म्हणजे आपल्याला ते शेड्यूल माहिती नव्हतं ना यांच्या, जसं आलं तसं मारित राहिलो किंवा देत राहिलो. आणि अडचण नाही आली. अडचण कधी आली? ज्यावेळेस पाऊस वाढला त्यावेळेस वाटायला लागलं बा काही खराब होतं काय. मग ते म्हणे तुम्ही घाबरू नका, फक्त वाटलं जे स्प्रे आम्ही देतो तेवढे टाकीत राहिलो. आणि दरवर्षी एवढी फुगवण वगैरे व्हायची तुमची? फुगवण एक सारखी. आणि कडकपणा याच्यातही होती रासायनिक मध्ये, फक्त एक सारखे पानं नव्हतं. कोणतं छोटं व्हायचं तर कोणतं बारीक व्हायचं, मग ते कॅरेट मध्ये भरायला. जे म्हणतो ना एक नंबर क्वालिटी माल तो कमी राहील. कॅरेट मध्ये भरायला काय व्हायचं, आपल्याला 2 नंबर निवडायचा, तो मध्ये टाकायचा आणि वर परत मोंडा द्यायचा. बरोबर. या ठिकाणी काय करतो तुम्हाला डायरेक्ट भरायचं, डायरेक्ट भरायचं. म्हणजे आपण निवांत राहतो तिथं, म्हणजे म्हणायचंच नाही कॅरेट आपण एक सारखं भरलं किंवा मध्ये काही आपण छोटं मोठं भरलं. आपण मार्केटला गेलो मग व्यापाऱ्याला म्हणायचं नाही की आपण पलटी कर, पलटी मार किंवा अर्ध कर. बरोबर. आपल्याला गॅरंटी आपला माल कसा आहे आणि जायची गरज पडत नाही. जायची गरज गेलो नाही आम्ही 2-3 वेळे. हो का? इथं पासून तुम्ही सगळं ड्रायव्हर बरोबर देऊन. आणि मार्केटला म्हणजे काय रेट भेटलं तुम्हाला, भाव काय भेटला? मार्केटला पहिल्यांदा आम्ही नेले त्यावेळेस 280 राहिले. 280. त्याच्यानंतर परवा 300 नेले होते, 300
तीस का पस्तीस अशी आणि म्हणजे त्या दरम्यान आपण गेलो नव्हतो तरी त्या मापात गेले म्हणजे याचा अर्थ चांगलं मार्केटला भेटलं. आणि खर्चाची बाजू कशी वाटते तुम्हाला? खर्चाची बाजू तशी अजून आपल्याला काही ती लेवल कळली नाही पण निश्चितच बा हा आणि ऍव्हरेजला मर जाऊ पण कसं आहे तर फवारणी बी कमी होत्या आणि थोडा आदा बी कमी झाला. ऍव्हरेजला पण म्हणजे सेटिंग तर चांगली झाली याचा अर्थ कळलं आपल्याला ज्यावेळेस आपण पुरा बाग खाली करतो त्यावेळेस कळलं बाबा या झाडांनी आपलं किती उत्पन्न दिलं तसं बी 20-48 बोंबाचे काम पाहिजे तसं उत्पन्न येऊन नाही जवळ 4-5 वर्ष म्हणून आपण करतोच पाहिजे तसं उत्पन्न देत तुम्हाला या वर्षी पण एकदम समजा एकसारखे पानं जर राहिला तर निश्चितच उत्पन्न मिळेल. तरी पण आता ही जी आपण सेटिंग बघतोय सर हिच्यावरनं तुम्हाला एक अंदाज आला असेल ना आता? नाही एकसारखी दिसतेच ना मग एकसारखी दिसते त्याच्यामुळे मग एकडशी लाईन कळते ही जी आहे ना याला याची फुगण वाढत चालली आणि रासायनिक म्हणजे कसं होतं काही वेळेस ही बंची तशीच थांबत राहत बघा ना एवढा लोड असून शेंडा चांगला म्हणजे जोरात दे शेंडा नाही तर काही काही ठिकाणी काय होतं शेंडा स्टॉप होऊन जातो कारण खाली लोड जास्त पण असं या ठिकाणी आपल्याला दिसत नाही या ठिकाणी आपल्या पूर्णपणे शेंडा पण चालू आहे आणि मालाची पण साईज पण चांगली होती असं चालेल धन्यवाद सर.